नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण आकृती पूर्ण करणे यातील दुसरा उपघटक म्हणजे भौमितिक रचना पूर्ण करणे या भौमितिक रचना पूर्ण करणे या उपघटकामध्ये प्रश्नामध्ये जे अपूर्ण आकृती दिलेली असते किंवा एखाद्या भौमितिक रचनेचा काही भाग आपल्याला दिलेला असतो आणि ही भौमितिक रचना वर्तुळ असेल त्रिकोण असेल चौकोन असेल रेषा असतील रेषाखंड असतील या भौमितिक रचनेचा काही भाग आपल्याला दिलेला असतो आणि ही अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी तिचा राहिलेला भाग आपल्याला शोधायचा असतो अशा प्रकारचे प्रश्न या भौमितिक रचना पूर्ण करणे या उपघटकामध्ये विचारले जातात आता यासाठी उपयुक्त टिपा काय आहेत यावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी आकृतीचा आकार किंवा रेषाची स्थिती असेल रेषा दिलेल्या असेल तर त्याची दिशा असेल या बाबी आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्याव्या लागतील दुसरी बाब म्हणजे पेन्सिलनं ही आकृती अपूर्ण आकृती पूर्ण करायची असते आणि ते पूर्ण करत असताना चौरस किंवा वर्तुळ हे काढून पाहायचे असतात आणि तयार झालेली जी रचना आहे तयार झालेल्या रचनेचा भाग हा पर्यायातील एका रचनेशी जुळतो का हे आपल्याला पाहायचं असतं या उपयुक्त टिपाचा उपयोग करून आपण दिलेली एक प्रश्नाकृती सोडून घेऊया आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये भौमितिक रचना पूर्ण करणे किंवा अपूर्ण आकृती पूर्ण करणे या घटकावर विचारले जाऊ शकतात तर इथे एक प्रश्नाकृती दिलेली आहे पहा एका चौरसामध्ये ही भौमितिक रचना आपल्याला दिलेली आहे हे भौमितिक रचना आहे याला काय असं विशिष्ट आकार आपण आहे किंवा त्या रचनेला विशिष्ट आकारानं नाव दिलेलं आहे असं आपण म्हणू शकत नाही हे एक भौमितिक रचना आहे या भौमितिक रचनेसाठी काही उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत चार उत्तर आकृत्या आपल्याला इथं पर्यायासाठी दिलेल्या आहेत पहिली दुसरी तिसरी आणि चौथी या भौमितिक रचनेला आपल्याला पूर्ण करून या रचनेपैकी या पर्यायापैकी कोणता पर्याय इथं योग्य बसतो ते शोधायचं आहे तर आपल्याला ही भौमितिक रचना दिलेली आहे या भौमितिक रचनेला इथं सरळ रेष आपल्याला दिलेली आहे तर पर्याय आकृतीमध्ये सरळ रेश इथे आहे इथे आहे इकडे आहे आणि इकडे आहे आता प्रश्न हा पडतो की ही सरळ रेष आपल्याला कोणत्या बाजूला पाहिजे तर ही सरळ रेष आपल्याला ह्या बाजूला पाहिजे तर आपल्याला ह्या दोन पर्यायामध्ये ते शोधता येईल परत इथला भाग हा खोलाकार गेलेला आहे म्हणजेच उत्तर आकृतीमध्ये इथला भाग हा फुगवटा आला पाहिजे इथला भाग खोलाकार गेलेला म्हणजे यामध्ये जो बसणार आहे बसणारी जी आकृती आहे ती आकृती उभार असली पाहिजे म्हणजे इथं उभार आकृती आले आलेली आहे परत ही सरळ रेष आलेली आहे इथं पण सरळ रेषा आहे इथं पण सरळ रेषा आहे म्हणजे आपल्याला या दोन पर्यायामध्ये ह्या पर्यायाची शक्यता खूप जास्त दिसते जर मी इथून आकृती चौरस पूर्ण केलं तर पहा ही आकृती मी पूर्ण केलेली आहे आता पहा ही अशी आडवी रेष हा फुगार ही अशी आडवी रेष ही उभी रेष आणि ही ही जी आकृती आहे मला पर्याय आकृती क्रमांक दोनमध्ये सापडते म्हणून या प्रश्नाकृतीसाठी पर्याय आकृती क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे अशा प्रकारच्या भौमितिक रचना आपल्याला इथे मी चौकून काढून पूर्ण केलेलं आहे कुठं वर्तुळ काढून पूर्ण करायचे आहेत अशा उपयुक्त टिक टिपांचा वापर करून आपल्याला भौमितिक रचना पूर्ण करणे या घटकावरील प्रश्न सोडवता येतात